आम्ही फिरायला चालले, तू यासाठी थांबलेलो का उशा? आईने मला जाऊनच ना दिला. अचानक निघले तुला बोललो ना मी जाता पाय पडून. कोण मित्र फक्त फिरायचा दर्शन नाही तिथे जाणार तो. तो हे गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजा असणार. जो सकाळ सकाळची मॉर्निंग झाली आहे काल, तर आम्ही भरपूर जास्त म्हणजे हॉटेल वगैरे मध्ये जेवलो वगैरे आणि व्लॉगला सुद्धा भरपूर प्रेम दिलं. आज मी चाललोय महाबळेश्वरला फिरण्यासाठी. सो माझा एक फ्रेंड असणार त्याच्यासोबत, अचानक माझा प्लॅन झाला आणि मी निघालो. कपडे वगैरे तर थोडेसे पॅकिंग करतो कारण दोनच दिवस ते आहे आणि मग लगेच येणार आहोत. मी फर्स्ट टाइमच चाललोय महाबळेश्वरला, मी अजूनपर्यंत महाबळेश्वर बघितला नाही. फायनली आज माझा प्लॅन झालाय, सो निघतोय. आई आता दोन दिवस येणार नाही मी. कुठं? फिरायला चालले. चला गाईज पटापट मी पॅकिंग करून घेतो. मी तर माझे दोन शूज घेतले फक्त, जास्त काही नाही घेतला. ते पण थोडेसे आता पुसलेत वगैरे आणि या साईडला वॉलेट टाकलेत. हे दोन शूज घेतलेत बरोबर आपल्या. गाडीला पण माझ्या थोडेसे धुवायचे कारण घाण झाली आहे भरपूर. आता पटापट शूज आतमध्ये टाकून घेऊ गाडीत, वापस कपडे पण टाकायचे. ते सगळं काय पॅक करून घ्या आपणच करून, मी करेन स्वतः माझा सगळा पटापट. शूज ठेवलेत तर गाईज गाडीमध्ये, शूज काय रे बाबा काय कोको यार, याला सोडून दे म्हणजे चूप बसतील सगळं. ठीक आहे, घे. आता कसा बरा वाटला बघ, कसा निघला बघ. आता मला जरा बोलून दे ना. तर गाडीमध्ये तर शूज ठेवलेत, आता गाडीमध्ये सगळं काय मी शर्ट वगैरे ठेवणार, बॅग नाही पॅक करणार, असंच ठेवणार आहोत कारण की आपली गाडीच घेऊन चाललंय त्याच्यामुळे सगळं असंच राहून जाईल. त्यावेळी मी कपडे ना बॅग मध्ये ना घेऊन जाणार, बॅग जाम हेवी होते इकडे तिकडे घेऊन जायला. काय ना, एक ठिकाणी स्टे केला का तिकडे मग कपडे वगैरे चेंज करायचे डायरेक्ट, म्हणून त्याच्यामुळे मी असेच कपडे घेतले त्यावेळी डायरेक्ट डिक्की मध्ये, कारण डिक्की पण भरपूर मोठी आहे. याच्यामध्ये एक जण राहून जाईल एवढी मोठी डिक्की दिली की याला. कम्फर्टेबल गाडी आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. सगळं झालंय पॅक, आता लावून घेऊ. पकडला कोकोला पकडला. काय रे, चला चला घरान, चला घरान, चल घरान, चल चल घरान, घरान चल, चल घरा, चल तिकडे घरा, चल मस्त मस्ती मस्त मस्ती मस्ती मारायला गेलं का प्रेमात येतो. कोको जुंगी इथं इथं लाल कसं झाला रे, कुठे गेलीला इथं लाल कसं झाला? झोप झोप लादिवत झोप, आज आज तू लादिवत झोप, लादिवत लादिवत झोप, लादिवत झोप ला. या कम कम सीट, सेकंड दे, सेकंड दे कोको, कोको अक्कल आहे का? सेकंड दे, दे पटकन दे, सेकंड सेकंड दे, दे आमची जुली कशी देते, सेकंड दे पटकन, गुड बॉय ना. आईने जेवण काय घेतलंय बघूयात, कारण की आता मला निघायचंय त्याच्यामुळे मी पटापट जेवण करून घेतो. जेवायला काय बघू, भेटलं जेवण, मच्छीच बनवली सगळी, वाघीची बोटी आणि न्यूटल न्यूटल बनवलं असं भेटलं. वाव घेतलंय जेवण मस्तपैकी, आपला आपला वाढून इथं जेवायलाच बसल्या, कसं एकदम पोट भरून जेवल्या. तर काही जेवण वगैरे जस झालंय माझं, आता दुपारच्या 1:30 तुम्ही बघू शकता. अजूनपर्यंत माझ्या आई आणि दादा आलाच नाही, त्यांना भेटून जायचं होतं मला, पण काय दिसतच नाही अजून. आता काय नाही, निघतो आईने, आज जातानाच आईला फोन करेल मी आणि बोलून घेईल की मी गेलो. आईला माहीतच नाही की मी चाललोय महाबळेश्वरला, अचानक माझा प्लॅन होतो कधी पण, पण आई मला कधी नाही ना बोलत कुठे जाईल. मग चाललोय मी आता, जाऊ मग मी आता. कवर ये नाही, मी बाहेर नाक्यावर भेटेल ना. तर काय थोडा वेळ थांबत, आता आई बोलले थांबता थांबायला लागते. हा नाही ना, लेट येते. टाटा बाय बाय जुली कोको, चलो बाय बाय. आम्ही फिरायला चालले, तू यासाठी थांबलेलो का उशा? आईने मला जाऊनच ना दिला. अचानक निघले, तुला बोललो ना रातीने. जेवलो तू यासाठी थांबलेलो, आई जाऊनच देत नाही मला, मला भेटूनच जा बोलते. आता आवरेला कवाच जेल असत ये. चल मी जात पाय पडून. कोण मित्र? मित्र माझ दर्शन नाही फक्त फिरायचा, दर्शन नाही तिथे जाणार तो. गणपती, अरे गणपती शंकराचा मंदिर पिंड, तुझे लेख मलाच ना नेला ना, तुम्ही फसून गेलता ना मला.
यार जाता आता लय प्रश्न विचारतात मला नेहमी सगळेजण असं असतं यांचा निघता निघता ठीक आहे आता निघतो पटापट आई तर जाम डोका खाते माझे बाबा या नको करू त्या नको करू फर्स्ट निघालो आता गाडीमध्ये बसलोय एका फ्रेंडला पनवेलवर न घ्यायचं आणि तिकडनंच आपण निघणार आहोत त्याच्यामुळे चला आज मी माझी फर्स्ट टाइम कार घेऊन चाललो एवढ्या लांब म्हणजे किती किलोमीटर समथिंग 250-250 किलोमीटर असेल 4-5 तास लागतीलच आपल्याला जाता जाता म्हणजे संध्याकाळ होऊन जाईल आईला वगैरे भेटलो या एक सेकंदासाठी मी एवढा वेळ थांबलेलो म्हणजे 12:30 वाजेपासून थांबलेलो घरातच कारण की आई मच्छे झोपवरती होती मोठी आई का मला जाऊनच देत ना की सगळ्यांना भेटूनच जा त्याच्यामुळे घरात पण जाताना घरच्यांचं ऐकलं म्हणजे सगळे काम एकदम मस्त होतात थोडं काय लेट होईल बाकी काय नाही लगेच निघालो आता वाजल्यात 1:37 इथून निघताना आपल्याला एवढा टाइम झाला 1:37 आता जाऊन कितीला पोहोचतो आपण बघूया संध्याकाळपर्यंत 7-8 वाजेपर्यंत पोहोचतो की लवकर पोहोचतो ते मी तुम्हाला कळवेळच आता जस्ट निघालो घरच्या इथून तर चला तुम्हाला पण या व्लॉग मध्ये तुम्हाला बघायलाच भेटेल महाबळेश्वरचे कसं म्हणजे आताचं क्लायमेट काय काय महाबळेश्वर मध्ये सो मी प्रॉपर दाखवणार तुम्ही फक्त या व्लॉगला किंवा याच्या पुढच्या व्लॉगला नक्की प्रेम द्या आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसा वाटला व्लॉग ए ऐक ना आपली गाडी अर्जंट पाणी मारत आहे रे हा लगेच यार किती टाइम लावला यार कधी चल लवकर लवकर आपल्या दोघांना करमेल का पण मजा येईल तर गाईज राजाला तर घेतलाय माझ्या मित्राला सो आता आम्ही दोघ जण निघतोय बघू शकता राजा बाहेर तिथे या साईडला बसलाय बाई पुढे बसतोय यार राजा तू पाठी चालेल चालेल आम्ही दोघं गाडी ड्राईव्ह करणार हवे तुम्हाला दाखवणार किती वेळ लागतो आपल्या महाबळेश्वर तर गाईज पनवेल मध्ये आलोय तर काय बाईला भेटूनच जावा थँक्यू जाम मोठा गोल्डन आहे का चाईन बी नका याजा का चाईन का चल तर स्वप्नीला थोडस काम होतं माझं इथे आणि मग इथं निघालो होता आपण चला गाईज आता निघूयात आता डायरेक्ट आपण ना महाबळेश्वरच्या इथे जाऊनच भेटणार तुम्हाला सध्या तर जाम टाइम झालाय एक तर टाइम बघू शकता 3:21 तर इथेच झाले पनवेल मध्येच आहे सध्या तर मी आता निघालो तर काय इथे थोडासा उतरलेलो जातात आता राजाने मी आणि या साईडला बिस्लरी घेतल्यात राजने किती घेतल्या रे बिस्लरी डायरेक्ट 3-3 करशील हवऱ्या ठीक आहे तर निघालो आम्ही दोघंच निघालो भाई जाम मजा येते पण सिरियसली दोघांमध्ये जायचं वेगळं थोडी मजा असणार आणि या साईडला खाऊ वगैरे घेतलं थोडासा चला आता इथनं वापस तर चला गाईस आता निघूयात आपण इथनं तर गाईज मी गाडी चालून चालून तर वैतागलेलो आता राजने घेतली गाडी चालवायला राजा पुढे बघ जरा आरामात चालवशील ना राजा राजा देख पत्ता बलते का नाही तो आज फायनली घरातून बाहेर पडलोय त्याच्यामुळे हा व्ह्यू बघायला भेटतोय मला आणि बघू शकता सनसेट तर भरपूर सुंदर आणि सनग्रुपची मजा काहीतरी वेगळीच आणि मग जाता जाता तर एवढा एन्जॉय केला मी बोलून फायदा नाही म्हणतोय आणि त्याच्यानंतर हा पर्वतची आठवण आली मला मलंगडच्या पण हा पर्वत मलंगडचा नसून आणि हा रस्ता काहीतरी वेगळाच होता भरपूर एन्जॉयमेंट केली भरपूर मजा केली आणि रस्त्याचा व्ह्यू घेत 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 कधी टायमिंग निघून गेला काय कळलंच नाही तर गाईज फायनली आलोय महाबळेश्वर मध्ये सो आता असे 1-2 कॅन्टीन दिसल्यात मला आणि इकडे पब्लिक पण भरपूर आहे तर पहिला तर आपण रूम शोधूयात जस्ट तर आलोयच आताच तर बघूयात पहिलं तर इथं खालती आम्ही दिली ऑर्डर थोडंसं खाण्यासाठी चायनीज आणि थोडी बिर्याणी आणि कबाब वगैरे मागवलाय सो आम्ही जाऊन रूमवरतीच खाणार आहोत ऑलरेडी भरपूर थकलोय दोघांनी गाडी चालवली आहे ड्रायव्हिंग वगैरे तर लय कंटाळा येतं आम्हाला करायला पण ठीक आहे आता पोहोचलोय समोर विला भेटेल कबुलाचा राजा कसं वाटतंय थंडी बिंडी कसली वाटते इथली एवढी थंडी तर नाही वाजत बिलकुल पण थोडं एकदम नॉर्मल आहे तर आमचा प्लॅन एकदम खतरनाक झाला त्याच्यामुळे आम्ही निघालो कारण की मी पण नव्हतो गेलो कधी आणि आपण आम्ही मॅप वरती लोकेशन टाकून आलो इथे विचारत विचारत फायनली आलो आम्ही आणि थोडासा रस्ता पण भटकलो त्याच्यामुळे थोडासा लेट सुद्धा झाला आम्हाला इथे यायला आपल्याला ना 4-5 तास लागतात जर आपल्याकडे मस्तपैकी कार असेल ना सडन वगैरे तर पटापट तुम्ही ड्रायव्हर वगैरे एकदम फास्ट असेल तर तुम्ही पटापट येऊ शकता 4-5 तासात एवढा काय नाहीये जास्तीत जास्त 200 किलोमीटर आहे आय थिंक आम्ही आलो पटापट तर बघूयात कोणती रूम घ्यायची आपल्याला राजा चल पुरं भेटेल ते आता ऑर्डर केलाय ते खायला
याला खायला घ्याव इथून आणि मग लगेच निघूयात. जस्ट आलं, रूम वगैरे घेतली आहे, म्हणजे रूमच वगैरे दाखवताच नाही आलं मला. आता ही आमची रूम आहे मस्तपैकी आणि बेड वगैरे एकदम खतरनाक आहे. भाई क्या बोल रहे हो, टॉवेल लगे आहे? थँक्यू सो मच. रूम भी मस्त आहे, मजा आया. बोलो ना, और कुछ लगेगा? और कुछ नहीं, बस एक टॉवेल और एक मिलेगा तो अच्छा होगा. हाँ लेके आओ ना एक और. हाँ लेके आओ एक. अभी चाहिए कि मॉर्निंग में चाहिए? अभी दे दो ना, चलेगा. अभी चलेगा? हाँ चलेगा. टाइम 50 रुपए आएगा. गरम चाबी आपको रूम के अंदर रखना है, पहले बता के रखना. हाँ, कोई दरवाजा बाहर से बंद करके जाए तो मेरी गारंटी नहीं है, ये अभी बता के. रूम निकल, चाबी निकल के रखो. चाबी अपने पास रखने को. हाँ, दोनों गेट की आपके पास चाबी है. ठीक है, ठीक. गर्म पानी 7 से 9:30 आएगा आपको. मैं 9 बजे तक उठेगा नहीं तो उसका क्या? उठोगे तो उसका चार्जेस लगेगा सर. बाद में 9:30 तक गर्म पानी बंद हो जाएगा. उसके बाद में चार्जेस लगेगा. उसके बाद चार्जेस लगता है. जब पैसा कमवून ठेवणार कुठे एवढा? तर गाईज, हा आहे आमचा वॉशरूम. सयाने सांगितलं तर तसं, भाई मी आता पटापट फ्रेश होणार आहे, आता फ्रेश झालाय. बाथरूम वगैरे साईडला आपला बेड वगैरे मस्त आहे की हा. फ्रेश होऊन घेऊयात आणि मग झोपायचं आहे सध्या. तर या साईडला राज बसलाय. राज कसं वाटलं तुला रूम? बीम माझी चॉईस आहे का? ओके, डन आहे, भारी आहे. तर आज तर आम्ही आलोय, ऑलरेडी टाइम झाला का फिरायलाच भेटला नाही. तर उद्या सकाळी लवकर लवकर उठू, मस्त मस्त पैकी फिरू. हा उद्या रूम चेंज करू. चेंज कर रूम तुझ्यावरती आहे, पण लवकर उठायला लागेल चेंज करायला. आपल्याला लवकर तर जास्त उठायला लागणार आहे. इथंच राहिलो असतो ना, आता वरती कुठं जायचं बघू. ठीक आहे, डिसाईड कर रात्री. हा चालेल. गाईज, कालचा ब्लॉग तर आम्ही एंडच केला नाही, रात्री जेवलो वगैरे आणि डायरेक्ट झोपून गेलो. सो आज एंड करतोय आणि आता मी चाललोय सो महाबलेश्वर पूर्ण फिरण्यासाठी. सो फर्स्ट टाइम आहे माझं, तर पूर्ण फिरून घेऊयात. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला लवकरच बघायला भेटेल पूर्ण काय कसं महाबलेश्वर होतं. सध्या तर आम्ही निघतोय आणि या ब्लॉगला आपण इथेच एंड करूयात. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल. जर आवडलं असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय गाईज. आम्ही मागवली आहे स्ट्रॉबेरीच्या इथून बाग आहे, त्याच्यामुळे आम्ही इथलं म्हणजे टेस्ट म्हणून मागवली आहे की बघूयात कशी लागते आईस्क्रीम. बघू शकता स्ट्रॉबेरी कशा लागल्यात समोरच, बघू शकता कशा लागतात.